अमरावतीतल्या या स्पेशल रिपोर्टनंतर पॉझिटिव्ह न्यूजमध्ये एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पॉझिटिव्ह न्यूजमध्ये स्वागत. लसीकरणासाठी जनजागृती करण्याकरता आता प्रयत्न सुरू झालेले आहेत. सोलापूरमध्ये क्रिकेट क्लबकडून लसीकरणाकरता प्रभात फेरी काढली जाते. घरोघरी जाऊन लसीकरणासाठी आवाहन केलं जातं. बगले यांच्या गजानन क्लिनिकमध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6 दरम्यान मोफत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. तेव्हा वय वर्ष 45 पूर्ण असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला नम्र विनंती आहे की आपण लवकरात लवकर लस घेऊन स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला कोरोना सारख्या महाभयंकर रोगापासून सुरक्षित ठेवायचं आहे. क्रिकेट क्लब मधील खेळाडू घरोघरी जाऊन लसीकरणासाठी जनजागृती करतायत. जगभरात कोरोनानं हाहाकार उडवून दिलाय. कोरोनाच्या संकटापासून वाचायचं असेल तर लसीशिवाय पर्याय नाही. मात्र लसीविषयी अनेक अफवा सुद्धा आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. आणि ही बाब लक्षात घेऊन पीएम क्रिकेट क्लबचे खेळाडू दररोज जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढतात. रोज प्रत्येक एक नवीन एरियामध्ये फिरत असतो. आज इथं लोकवस्ती कल्याणनगरमध्ये इथं भीती निर्माण आहे आणि त्यामुळं आपण आमच्या पीएम क्रिकेट क्लबच्या वतीनं आम्ही रोज एक 20 ते 25 जण रोज सकाळी 6 ते 7:30 फिरत आहोत. हे खेळाडू केवळ प्रबोधन करून थांबत नाहीत, तर जे लोक लसीकरणासाठी केंद्रावर येतात त्यांच्या ऑनलाईन नोंदणीपासून ते लसीकरण होईपर्यंतची सर्व सेवा पुरवतात. त्यामुळे नागरिक आता लसीकरणासाठी प्रवृत्त होत असल्याचं बघायला मिळतंय. लस घेण्यासाठी फार दूर जावं लागेल ही मनातली त्यांच्या भीती काढण्यासाठी याच शहरातील याच नगरामध्ये डॉक्टर बगले यांच्या गजानन क्लिनिकमध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6 दरम्यान आम्ही मोफत लसीकरण केंद्र सुरू केलेलं आहे. क्रिकेट क्लबच्या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय आणि या कार्याला शुभेच्छा दिल्यात. तसंच त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लसीकरणही करून घेतलंय, त्यामुळे जुळे सोलापूर परिसरात लसीकरणाला वेग आलाय. हा जो आपला उपक्रम आहे हा फार चांगला आहे. लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि सगळ्यांनी लस घ्यावेत ही माझी इच्छा आहे. आणि या आपल्या तरुणांमधला जो काही उत्साह आहे हा पाहून मला मनाला बरं वाटलं. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला ते क्लिअर झालं, त्यानुसार आम्ही इथे लसीकरणासाठी आलो. आणि इथे आल्यानंतर कळलं यांची जे नियोजन आहे ते व्यवस्थित नियोजन आहे. गर्दी नाही आहे इतकी. प्रॉपर प्रिकॉशन घेऊन अँड सोशल डिस्टन्सिंग पाळून जे लसीकरण करतायत चांगलं योग्य वाटलं. पी एम क्रिकेट क्लबचे काही लोक असे अलाउन्सन करताना आम्हाला ऐकायला आलं. ते आम्ही ऐकून नंतर त्यांच्या ह्या केंद्राला भेट दिली अगोदर. आम्हाला इथं व्हॅक्सिनेशन भेटते म्हणल्यानंतर आम्ही लगेच त्यांचे व्हॅक्सिनेशन घ्यायला आलो. तरुणांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या लसीकरण केंद्रासाठी डॉक्टर गजानन बगले यांनी सढळ हातानं मदत करत त्यांचं क्लिनिक उपलब्ध करून दिलं आणि त्यामुळे तांत्रिक अडचण सुद्धा दूर झाली आणि जवळपास 2000 अधिक नागरिकांनी लसही घेतली. पी एम क्रिकेट क्लबने जे आता आयोजन केलेले आहे ते खूप चांगल्या पद्धतीचे आहे. त्यांचे खूप मोलाचे सहकार्य आम्हाला होत आहेत. स्टार्टिंगपासून ते वॅक्सिनेशन मजरेवाडी सेंटरमधून आणणे, त्यानंतर लोकांची इथं नोंदणी करून घेणे, ऑनलाईन व्हेरिफिकेशन करणे किंवा त्यांना त्या बाबतीत माहिती देणे, खूप चांगल्या रीतीने ते सहकार्य करतात आम्हाला. लोकांमध्ये सकाळी प्रभात फेरी काढून चांगली जनजागृतीही करतात, त्यामुळे ना मॅक्झिमम लोक वॅक्सिनेशनसाठी इथं येत आहेत आणि त्याचा लाभही घेत आहेत. पीएम क्रिकेट क्लबनं सुरू केलेलं हे लसीकरण केंद्र आता एक आदर्श केंद्र म्हणून समोर येत आहे. कोणत्याही अपेक्षेशिवाय सुरू केलेलं हे केंद्र आता चांगलाच जोरही धरतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.